आता आपण वळूयात न्यूज टॉप 9 कडे. सुरुवात करणार आहोत अर्थातच 9 राजकीय बातम्या. राजन साळवींच्या घरी एसीबीची टीम दाखल. एसीबीच्या पथकाकडून राजन साळवींच्या घरी झाडाझडती सुरू. राजन साळवींच्या रत्नागिरीच्या घरामध्ये एसीबीचं पथक दाखल. तर राजकीय सुडातून माझ्यावर कारवाई. ठाकरे गटाची साथ सोडली नाही म्हणून त्रास दिला जातोय. राजन साळवी यांची प्रतिक्रिया. त्या दिवशी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाबरोबर राहिलो प्रमाण त्या दिवसापासून माझी मानसिकता होती की मला हा त्रास होणार आणि तो त्रास त्यांनी द्यायला सुरुवात केली. म्हणजे पहिली त्यांनी अँटी करप्शन ब्युरोची मला नोटीस बोलवली. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक. बीएमसीच्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणी कारवाई. सूरज चव्हाणांना आज कोर्टात हजर केलं जाणार. ठाकरे गटाच्या पत्रकार परिषदेनंतर सूरज चव्हाण यांना अटक. सूरज चव्हाण यांची अटक राजकीय तर खोटे आरोप आणि कागदपत्र तयार करून ठाकरे गटाला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय. राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप. रवींद्र वायकर राजन साळवी यांच्यावर सुद्धा दबाव आहे. संजय राऊतांचा आणखी एक गंभीर आरोप. राजन साळवी हे शिवसेनेचे उपनेते आहेत. त्यांच्यावर दबाव येतो. जर तुम्ही आला नाहीत आमच्याबरोबर तर तुमच्यावरती अशा प्रकारच्या धाडी घालू आणि तुम्हाला अटक करू. सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटलांकडे जाणार. जरांगेंच्या आंदोलनाबाबत आज अंतिम तोडगा निघण्याची शक्यता. जरांगेंच्या मागण्यांप्रमाणे राज्य सरकार अधिसूचना काढण्याचीही शक्यता. राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेवर आज पुन्हा सुनावणी. आमदार अपात्रतेवर आज साक्षीदार निश्चित होणार. कालच्या सुनावणीमध्ये याचिका एकत्रित करण्याचा निर्णय. मोठी ऑफर आल्यास हुरळून जाण्याइतका मी लेचापेचा नाही. इतर कोणत्याही पक्षासोबत न जाता स्वतंत्र निवडणूक लढवणार. स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांचं सूचक विधान. ऑफर आल्या तरी सुद्धा त्याला विरघळून जाण्याइतपत मी काही लेचापेचा नाही आहे. कुणाशी संपर्क साधणं, कुणावर बोलणं किंवा चर्चा करणं हा प्रश्नच उद्भवत नाही आहे. आम्ही स्वतंत्रपणाने निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे.